आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। वाई कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सोयाबीनला योग्य दर मिळावा या अनुषंगाने निवेदन देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचं शिष्टमंडळ आलेला। वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे रिपाईचे अध्यक्ष संतोष तात्या गायकवाड यांच्या मागणीनुसार आज आम्ही या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालो आहोत। खरं तर शासनाने सोयाबीन संबंधी जो हमी भाव जाहीर केलेला होता तो जवळपास सरासरी 49 रुपये या दराने सोयाबीनचा दर हा शेतकऱ्यांना मिळावा या अनुषंगाने जाहीर केलेला होता। मात्र आज तालुक्यामधली वास्तविक परिस्थिती जर आपण पाहिली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य शेतकऱ्याची लूट या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे। सोयाबीन ज्या प्रकारचं आहे त्या अनुषंगाने जवळपास 35 रुपयापासून ते 42 रुपयापर्यंत दर आज शेतकऱ्यांना मिळतो। क्विंटल मागे जवळपास 6 किलोपासून ते 9 किलोपर्यंत कपात केली जाते। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट आज या ठिकाणी चालू आहे। त्या अनुषंगाने हा जो 49 रुपये दर हा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं, त्यावर शासनाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे। आज ते नियंत्रण का नाही आहे हे विचारण्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि त्या ठिकाणी उपस्थित राहिल्यानंतर आम्हाला अनेक गोष्टी समोर आल्या। आम्हाला मिळालेल्या माहितीप्रमाणे या सर्व दरावरचं जे नियंत्रण आहे ते बाजार समिती आणि कृषी विभाग वाई यांचं असणं अपेक्षित आहे। मात्र या ठिकाणी आल्यानंतर आमचे सन्माननीय सभापती यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीप्रमाणे या दरावरती नाफेड या संस्थेचं नियंत्रण असतं आणि ती खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून यावरती नियंत्रण ठेवते। मात्र त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नाफेडच्या माध्यमातून फक्त कागदोपत्री प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे, वास्तविकतेमध्ये कोणतीच गोष्ट अंमलबजावणी या ठिकाणी झालेली नाही। आमच्या वाई कृषी उत्पन्न बाजार समितीने 45 व्यापाऱ्यांना 4/10/2024 रोजी नोटीस पाठवून तुम्ही जो शासनाने अधिकृत केलेला दर आहे तो म्हणजे 48.92 म्हणजे जवळपास 49 रुपये त्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही पैसे द्या अशा सूचना केलेल्या आणि त्यामध्ये जर तुम्ही तो दर दिला नाही तर तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल हे सुद्धा त्या नोटीसमध्ये नमूद केलेलं आहे। मात्र 4/10/2024 नोटीसला जवळपास आज 13 दिवस झालेले आहेत। मात्र या 13 दिवसामध्ये व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्या नोटीसीच्या अनुषंगाने कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही। आज मिळालेल्या माहितीनुसार आजचा दर 43 रुपये आहे, जो की 49 रुपयापेक्षा जवळपास 6 रुपये कमीच आहे आणि कपात हा वेगळा विषय। तर जिल्ह्यात दुसरी माहिती जी आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळाली, त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केले जिल्हा लेवलवर, तिथं फोन केल्यानंतर मिळालेली माहिती अशी होती की तालुका न्याय सेंटर असणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी शेतकरी आपलं सोयाबीन घालतील आणि तिथून त्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य दर मिळेल। मात्र वास्तविकतेमध्ये मिळालेली माहिती अशी आहे की जिल्ह्याला फक्त एकच सेंटर दिलेलं आहे। मग जर जिल्ह्याला एक सेंटर दिलं तर 100-100 किलोमीटर लांब असणाऱ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी तिथं जाऊन सोयाबीन घालायचं कसं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आज उपस्थित आहे। वाई तालुक्यातली जर तुम्ही आजची परिस्थिती बघितली तर पावसाने अक्षरशः हैदोस घातलेला आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचं सोयाबीन आजही शेतामध्ये आहे आणि ज्या लोकांनी आपलं सोयाबीन काढलेलं आहे, सोयाबीन कसं पीक आहे, एक हंगामी पीक आहे, छोट्या शेतकऱ्यांपासून मोठ्या शेतकऱ्यांपर्यंत लोक सोयाबीनचं पीक करतात। मात्र जो शेतकरी छोटा असतो, जो 10 गुंठ्यात 20 गुंठ्यात 5 गुंठ्यात सोयाबीन करतो, त्याला भरडणी पेरणी काढणी या सगळ्यांसाठी जो पैसा गुंतवलेला असतो तो पैसा त्याला लवकरात लवकर मिळावा म्हणून तो आपलं सोयाबीन वेळेच्या आत व्यापाऱ्याला नेऊन घालतो। हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, त्याने कुणाला घालायचा कुणाला, पण उपाययोजना
वेळेच्या आत राबवणं हे शासनाचं काम असतं आणि त्यामध्ये शासन मात्र कमी पडलेलं आहे असं किमान या तरी तालुक्यामध्ये दिसतंय. आणि व्यापाऱ्यांना ज्यांना जाऊन हा शेतकरी आपलं सोयाबीन घालतो त्या व्यापाऱ्यांवर अंकुश सुद्धा ठेवण्यामध्ये वाई कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, वाई खरेदी विक्री संघ असेल, नाफेड असेल आणि शासन असेल, हे सगळेच कमी पडलेले आहेत असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळं भविष्यात किंवा येणाऱ्या काही दिवसात जर वाई तालुक्यातल्या शेतकऱ्याला योग्य दर मिळाला नाही तर त्या शेतकऱ्याचा रोष हा भविष्यात वाई कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, वाई कृषी विभाग असेल, खरेदी विक्री संघ असेल यांना तो त्रास भोगावा लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो. त्यामुळे तातडीनं योग्य दर मिळेल यासाठी उपाययोजना राबवा आणि शेतकऱ्यांचा रोष थांबवा एवढीच मागणी मी या ठिकाणी करतो.